यवतमाळ जिल्ह्यातील 4,67,021 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढला आहे. यामधील फक्त 8,000 शेतकऱ्यांनाच पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार असल्याची धक्कादायक माहिती झालेल्या बैठकीतून समोर आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना पीक विमा कंपनी कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठलेच निकष न ठेवता कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केली. दिनांक 15 नोव्हेंबर पूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा आधीच भावनाताई गवळी यांनी दिला आहे. त्याच अनुषंगाने पीक विमा कंपनीचे अधिकारी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले फक्त 4,971 शेतकरी मदतीस पात्र ठरत असल्याची माहिती विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. एवढेच नव्हे तर पीक कापणीनंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असताना फक्त 3,374 शेतकऱ्यांनीच अर्ज दाखल केले आहे. यात एकूण 8,345 शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर पूर्वी नुकसान भरपाई देण्याची मागणी विमा कंपनीने मान्य केली. मात्र जिल्ह्यातील लाखो कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान बोटावर मोजता येईल इतक्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याने भावनाताई गवळी यांनी संताप व्यक्त केला. कृषी विभागाने जवळपास 4.5 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याचा अंदाज प्राथमिक सर्वेक्षणातून वर्तविला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भावनाताई गवळी यांनी केली. अवकाळी पावसामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शेतकरी बांधव अर्ज करू शकले नाही. अनेकांजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही. 72 तासात अर्ज करण्याची पद्धत सुद्धा अनेकांना समजली नाही. एवढेच नव्हे तर पीक काढणी कालावधी हा 27 सप्टेंबर ते ऑक्टोबरचा पहिला आठवडा ठरला असला तरी सततच्या पावसामुळे शेतकरी आपला माल काढू शकला नाही. त्यामुळे अनेकांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपला माल शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता मात्र नियमांवर बोट ठेवून नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अटीशर्ती बाजूला ठेवून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भावनाताई गवळी यांनी केली आहे. या बैठकीला तहसीलदार कुणाल झाल्टे, कृषी विभागाचे जगन राठोड, श्री वानखडे, उमरे, शिवा जाधव, विमा कंपनीचे अर्जुन राठोड, हेमंत शिंदे तसेच शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा उपसंपर्क प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पिंटू वांगर, राजू नागरगोजे, डॉ प्रसन्न रंगारे, ठिबक तुषार असोसिएशनचे गणवंत ठोकळ उपस्थित होते. ही माहिती यवतमाळ इथून RN News चे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.